आज आपण पाहणार आहोत राजगिरा भाजीत। कढईमध्ये 4 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। तेल नॉर्मल गरम करून घेणार आहोत, जास्तीचं कडक करून घेणार नाही। त्यानंतर 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरे घालून तडतडून घेणार आहोत। गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। त्यानंतर 1 चमचा लसूण पेस्ट, लसूण अगदी थोडंसं हलकं लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत। आता लसूण लालसर झालेला आहे, त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे। लसूण लाल झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे, नाहीतर लाल तिखट पूर्ण करपून जाईल फोडणीमध्ये। त्यानंतर थोडंसं मिक्स करून मी 1/2 पाव राजगिरा घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता याची पानं असं आहेत। मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे भाजी, ते मी यात टाकून दिलेलं आहे फोडणीमध्ये। व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर मीठ चवीनुसार साधारण 1/2 चमचा घेतलेला आहे मी। त्यानंतर शेंगदाण्याचं कूट लहान वाटी 1, शेंगदाणे भाजून मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहेत। आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। अजिबात पाणी घालायचं नाही, गॅसची फ्लेम लो ठेवून 1 ते 1.5 मिनिट वाफवून घेणार आहोत झाकण झाकून। 1 ते 1.5 मिनिट झालेला आहे। आता आपली भाजी रेडी आहे, आहे ना एकदम सोपी आणि चविष्ट। चला तर मग सर्व करूयात। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा, आणि चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। 1 मिनिटात झटपट भाजी बनून तयार आहे।